भंडारात हिवाळ्याच्या 4 महिन्यात अनेक परदेशी पक्षी मुक्कामाला येतात. यंदा ह्या पक्ष्यांची संख्या वाढली आहे. कशामुळे हे शक्य झालंय पाहूयात. गोंदिया हा तलावांचा जिल्हा. या तलावांवर हिवाळ्यात परदेशी पाहुणे येतात. गेल्या काही वर्षात या पक्ष्यांची संख्या वाढावी यासाठी ग्रामस्थांकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. गोंदिया तालुक्यातल्या परसवाड आणि लोहार मधल्या वनव्यवस्थापन समितीनं त्यासाठी विशेष मेहनत घेतली. त्याला ग्रामस्थांनीही साथ दिली. इथल्या शेतात रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. तसंच या पक्ष्यांना मुबलक खाद्य मिळावं म्हणून त्यांना लागणाऱ्या विशिष्ट वनस्पतींची लागवड केली जाते. हमारे समिति के लोग हम लोगों के साथ में रात में या सुबह जो भी समय पे हो हमारे समिति के जो 4-5-10 जो लोग हैं साथ बराबर आते हैं और रात के समय भी हम लोग रात के 9-10 बजे सुबह 4:30 बजे इस तलाव पे आते हैं और पक्षी को अच्छे तजुर्बे से हमारी समिति के लोग सभी लोग सहयोग करते हैं. तालाबों के लिए हम लोग गोंदिया जिले में काम कर रहे हैं और खासकर लोहारा तालाब के लिए हमने इस साल काफ़ी काम किया. देवधान की बिजाई यहाँ पर डाली और रेस्टोरेशन के काम किए. गाद को बचाने के लिए काम किया और जो अवांछित वनस्पतियाँ थी उनको निकाल करके गाद किस प्रकार डेवलप हो उसके लिए हमने यहाँ पर काम किया. यहाँ पर इस साल पक्षियों की संख्या पिछले साल की तुलना में ज़्यादा है और अभी आप देखें कि ग्रेले गूज जो है वो पिछले साल की तुलना में इस साल ज्यादा है. इथे येणाऱ्या पर्यटकांनाही पक्ष्यांबद्दल माहिती व्हावी यासाठी घरांच्या भिंती पक्ष्यांच्या चित्रांनी रंगवण्यात आल्यात. त्याचबरोबर पक्ष्यांची माहितीही लावण्यात आली आहे. सबसे ज्यादा किसान लोग ये ध्यान देते हैं पक्षियों पे. किसी ने मारना नहीं चाहिए, किसी ने कुछ करना नहीं चाहिए. ये सबसे ज्यादा देखरेख किसान लोग करते हैं यहाँ पर पूरे गाँव के लोग. अभी संख्या तो 2-3 सालों से जो विदेशी पक्षी आ रहे हैं इनसे और ये बाकी और भी पक्षियाँ बड़े हैं. पक्षांसाठी खाद्य आणि असा अनुकूल असा वातावरण आहे. त्यातूनच इथं स्थानिक पक्षी मोठ्या संख्येने असतात. इथं त्यांचे ब्रीडिंग नेस्टिंग सर्व ह्या तलावांच्या परिसरात होते. बरेचसे जवळपास 15-20 प्रकारचे मायग्रेटरी बर्ड्स, स्थानिक वॉटर बर्ड्स अशा जवळपास 50-60 प्रजातीचे पक्षी आपल्याला ह्या तलावामध्ये पाहायला मिळतात. स्थलांतरित पक्ष्यांसाठी नंदनवन ठरलेल्या ह्या तलावात 50 पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी येतात. त्यामध्ये ग्रेव्हिंग गुज, नॉर्दर्न पिंटेल, नॉर्दर्न शॉवेलर, युरेशियन विजन, गार्गिनी, कॉमन पोचार्ड, रेड क्रस्टेड पोचार्ड, टफ्टेड डक, ग्लोसी आयबीज, ब्लॅक हेडेड गल, पेंटेड स्ट्रॉक, वुली नेक स्ट्रॉक, ग्रे हेडेड लॅपविंग यांचा समावेश आहे. परसवाडा आणि लोहारा ह्या 2 गावांमधल्या वनसमित्या आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळेच ह्या सगळ्या पक्ष्यांची संख्या वाढली आहे. माधव चंदनकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, गोंदिया. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.